बीते कई दिनों से लगातार बारिश हो रही थी, जिससे शहर में डेंगू की डंक का खतरा लगातार बढ़ रहा है। नमस्कार, मैं डॉक्टर अमित चौधरी, नागपूर महानगर पालिका आयुक्त। गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नागपूर शहरातल्या काही भागांमध्ये, इवन काही घरांमध्ये सुद्धा पाणी जमा झालेलं आहे, आणि त्यामुळे तिथे डासांची उत्पत्ती होऊन जे डेंगू, चिकनगुनिया तसंच जे आजार आहेत त्यांचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आपण वाढलेलं आहे। त्याला रोकथाम करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे। सार्वजनिक ठिकाणी जमा झालेलं पाणी ड्रेन करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टीम कार्यरत आहेत, पण त्याचबरोबर आपापल्या घरामध्ये जी वेगवेगळे ठिकाणं असतात, जसं की जुने काही टायर्स पडलेले असतील किंवा कूलर्सचे टाकी आहेत, रांजण आहेत, नारळाच्या करवंट्या किंवा अशा ठिकाणी ते पाणी जमा होतं, या ठिकाणी सुद्धा डासांची उत्पत्ती होते। ही ब्रीडिंग रोखण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणचं जे आहे, सगळ्यांनी घरामध्ये एक आठवड्यात किमान एक दिवस तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे, आणि या ठिकाणी जमा झालेलं पाणी जे आहे ते ड्रेन केलं पाहिजे। तसंच डासांचा डंख होणार नाही याच्यासाठी ज्या पुरेशा आवश्यक काळजी आहे ती घेतली पाहिजे। महानगरपालिकेची जी टीम आहे त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळ्या एरियामध्ये स्प्रेइंग आणि फॉगिंगची ॲक्टिव्हिटी करत आहोत, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। तसेच महानगरपालिकेमार्फत सर्व ज्या आशा आहेत त्या घरोघरी व्हिजिट करून आपल्याकडे चेक करत आहेत की असे कुठे आपल्याकडे डासाची उत्पत्तीच्या ठिकाणी होत आहे का, आणि तसं असेल तर ते आपण ड्रेन करून घेतो। तर या सर्व कर्मचाऱ्यांना देखील आपण सहकार्य करावं। जर आपल्याला आजाराचं कोणतं लक्षण आढळलं, जसं की ताप आहे, अतिशय अशक्तपणा असेल, तर वेळोवेळीच आपण याची योग्य ती तपासणी करून घ्यावी, जेणेकरून याचं सिरियस आजारामध्ये पर्यवसन होणार नाही। महानगरपालिकेमार्फत जी काही आपल्याला डेंग्यू, चिकनगुनिया तसेच इतर जे आजार आहेत, संसर्गजन्य आजार या पावसाळ्यामध्ये वाढतात, ते रोखण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, त्यात आपली सहकार्य देखील आपण सगळ्यांनी द्यावे। धन्यवाद। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।